प्रत्येकाने आंबेडकरांचे विचार पाळण्याची प्रतिज्ञा करणे हीच आंबेडकरांना श्रद्धांजली. अनिल वसाळे यांचे प्रतिपादन. खडकलाट येथे महापरिनिर्वाण दिन मोठ्या गांभीर्याने साजरा. आंबेडकरांनी या देशाला महान घटना दिली. सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. सर्वांना शिक्षण दिले. त्याशिवाय जगात सर्वश्रेष्ठ असा धम्म दिला की जेणेकरून बहुजन समाज ही निष्ठेने वा गुण व देशाचे नव्हे तर जगाचे अर्थकारण करेल. राजकारणापेक्षा डॉक्टर आंबेडकरांनी सर्व समाजाच्या विकासासाठी सर्वांना धम्म दिला. सामाजिक क्रांती केली. तेव्हा आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञांचे पालन करण्याचा हा दिवस असून त्यांच्या विचारांचे आचरण हीच आंबेडकरांना श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन जागृती महाविद्यालय गडहिंग्लजचे प्राध्यापक अनिल मसाळे यांनी केले. रविवारी येथील भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, डॉक्टर आंबेडकर विद्यार्थी संघटना व समस्त बौद्ध समाज बांधवातर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख या नात्याने प्राध्यापक मसाळे बोलत होते. तत्पूर्वी येथील डॉक्टर आंबेडकर चौकात तेथील माजी ग्रामपंचायत सदस्य शकुंतला कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भंते दीपंकर व बुद्धांच्या प्रतिमेस फुले वाहून आंबेडकरांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. पुढे प्राध्यापक मसाळे यांनी आंबेडकरांचे आचरण करून अनेक लोक पुढे गेले तर अजूनही काही समाज अतिशय मागे आहे, तेव्हा सद्यस्थितीला आंबेडकरांच्या विचारांचे आचरण करून पुढे जाणे गरजेचे आहे असे आवाहन केले. महात्मा सर्वांचे उद्धार करते. विश्वरत्न भारतीय घटनेचे महान शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विभूतींना मानणाऱ्या सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. आज बाबासाहेबांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन 64वा हा महापरिनिर्वाण दिन आजच्या या दिवसाला या 64व्या महापरिनिर्वाण दिनाला एक आगळं वेगळं महत्त्व आहे असं मी मानेन. आता सुनीलजींनी सांगितलं की सध्या कोरोनाचा प्रभाव आहे आणि या कालखंडामध्ये संपूर्ण देशभर अनेक ठिकाणी अतिशय संसर्गजन्य अशी परिस्थिती असताना जगभरातील भारतातील बाबासाहेबांना मानणारा जो बौद्ध वर्ग आहे, बहुजन समाज आहे, तो मुंबईच्या चैत्यभूमीवरती आजच्या दिवशी जातोय आणि नतमस्तक होतोय. पण बंधूनो, आज देशाची ही लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळं बाबासाहेबांची अस्थी, बाबासाहेबांचं चैत्य ज्या ठिकाणी आहे त्या मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमीवरती आज आम्हा तुम्हाला जाता आलं नाही. पण सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या मूळ अस्थी ज्या ज्या ठिकाणी आहेत ते बाबासाहेबांच्या जीवनातील, बौद्धांच्या जीवनातील ते अतिशय पवित्र ठिकाण आहेत आणि या पवित्र ठिकाणामध्ये आमच्या या क्रांतीभूमीचा उल्लेख करावा लागेल. या क्रांतीभूमी या बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये बाबासाहेबांच्या मूळ अस्थी या पुतळ्यामध्ये आहेत आणि म्हणून आम्ही तुम्ही हे पावित्र्य जपण्याचा हा दिवस आहे. आज बाबासाहेबांच्या धम्माचं, बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा विचार केला तर अनेक गोष्टीमध्ये बाबासाहेबांच्या विचारने चालणारी माणसं अतिशय पुढे गेलेत आणि अनेक बाबतीत बाबासाहेबांच्या विचारानं प्रभावित न होता मागेही तितकंच राहिलेत. मला आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक आवाहन करायचं आहे, निवेदन करायचं आहे की ज्या बाबासाहेबांचं तत्वज्ञान संपूर्ण जग मानतं, ज्या अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या अगदी पुढच्या दरवाज्याच्या या भिंतीवरती ज्या बाबासाहेबांचं तैलचित्र त्या ठिकाणी लावलं गेलं आहे, संपूर्ण जग या कोलंबिया युनिव्हर्सिटीला नतमस्तक होतं, त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या समोर बाबासाहेबांचं तैलचित्र आहे आणि या तैलचित्राच्या खाली लिहिलं आहे द सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. अशा या जगातील विद्वान, प्रकांड पंडित, कायदेतज्ञाला नतमस्तक होणारा हा जग एका बाजूला आहे आणि याच महापुरुषांना दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पाळण्यामध्ये आम्ही तुम्ही बहुजन समाज एका बाजूला मागे सुद्धा आहोत. हे मागं राहणं हे बाबासाहेबांचं विचार पुढे नेण्यासाठी कितपत योग्य आहे आपण विचार करण्याची आजच्या दिवशी वेळ आहे. बाबासाहेबांनी आम्हाला माणुसकीचा धम्म दिला तर बाबासाहेबांची राज्य घटना या जगासाठी या ठिकाणी जिवंत राहील आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्ही पाळण्याचं आजच्या दिवशी प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस आहे, तीच खरी श्रद्धांजली बाबासाहेबांनी ठरेल.
यावेळी स्वागत व आभार येथील भारतीय बौद्ध महासभेचे सचिव सुनील कांबळे यांनी केले. अभिवादन कार्यक्रमात सामूहिक पंचशील व त्रिशरण घेण्यात आले. या कार्यक्रमास माजी हलशुगर संचालक आर बी थरकार, माजी ग्रामपंचायत सदस्य सुद्दाम थरकार, सुकुमार थरकार, उज्ज्वल थरकार, माजी सैनिक विक्रम थरकार, विष्णू रणदिवे, काशीनाथ वराळे, अशोक हळ्ळे, तिप्पण्णा थरकार, सचिन थरकार, बाळू वराळे, मिथुन वराळे, विपुल थरकार, मारुती कांबळे, खंडू वागे, सिद्राम थरकार, संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उमेश माळगे यांच्यासह येथील सर्व युवक मंडळाचे सदस्य व बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री शाहूनगर येथील मिरवणुकीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासभोवती कॅन्डल प्रज्वलन करण्यात आले.